सर परवा दिए आणि त्याच्या आमच्याकडे आहे सर तसं नाही सर, माझं ऐकून घ्या आपण. सर ऐका, ते परवानगी आहे, आपली परवानगी आहे, मी मान्य करतो. सर मला बोल, परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? आपली परवानगी आतापर्यंत मागे गेला. परवानगी रद्द कशी झाली सर? माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? 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 कोणाच्या अधिकारात रद्द केले? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा मान पाय लागू का? तुमच्या पाय लागू, पाय लागू का? हे परवानगी आहे ना, हे रद्द झाल्याचं पत्र तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडताय, तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय, तुम्ही कायदा पायदळ आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. तुम्ही करत आहे तुम्ही. आपण साहेब शांत व्हा. काय शांत व्हायचं? ढुंगावर जात तुम्ही कायदा तोडताय पायदळ पायदळी. गृहमंत्री हे सांगतं का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगतं का कायदा तोडायचा? गृहमंत्री बिना परवानगीचे कसे काय निवडून आले तुम्ही? एवढ्या मोठ्या परवानगी आहे की नाही वाचताना? परवानगी वाचताना कायदा तोडताना आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु या राजीवला काय पाणी घ्या सर, पाणी पाणी घ्या जरा शांत. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? मग परवानगी भेटताना आम्हाला येऊ का येत नाही? मी काय सांगतो, कोणाचा दंड आहे? कोणाचाही दंड आहे? कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब, मला बोलू द्या. तुम्ही कायदा संविधान पायदळ तोडताय तुम्ही साहेब. तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब. राहण्याचं काहीच राहिलं नाही, इथं लहान माणसाचं काहीच राहिलं नाही. सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करत ना. मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आता आणखी नाही का दादा? दादा आम्ही उभाय ना, दादा दादा आम्ही उभाय ना. आम्ही परवानगी घेतली ना रिस्तर, 18 तारखेला अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा. आम्ही त्यांची सभा होणं तशी अनिवार्य आहे दादा. आमची आहो शिंदे साहेब, कायदा नका तोडतो. एका बदलीसाठी कायदा तोडतो बदली हा विषय नाही. पळा पळा सगळे.